पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षण या उपक्रमाचा समारोप संपन्न। पर्यटक मार्गदर्शकांना अधिक सक्षम होण्यासाठी भविष्यात अद्ययावत प्रशिक्षण दिले जाईल। कर्नाळा व फणसाळ अभयारण्य येथे येणाऱ्या पर्यटकांना अभयारण्यातील महत्त्वाच्या स्थळांचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन मिळावे। पर्यटन मार्गदर्शक म्हणून स्थानिक आदिवासी तरुण तरुणींना प्राधान्याने रोजगार उपलब्ध व्हावा या संकल्पनेतून पर्यटक मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते। या ठिकाणी या संकल्पनेला यश मिळाल्यास दुसरीकडेही या संकल्पनेची भविष्यात पुनरावृत्ती करता येईल। येथे घडणाऱ्या पर्यटक मार्गदर्शकांना भविष्यात वेळोवेळी अद्ययावत प्रशिक्षण दिले जाईल, जेणेकरून ते अधिक सक्षम होतील, असे प्रतिपादन पर्यटन राज्यमंत्री तथा पालकमंत्री कुमारी अदिती तटकरे यांनी आज कर्नाळा अभयारण्य येथे केले। रायगड जिल्ह्यातील कर्नाळा पक्षी अभयारण्य व फणसाळ अभयारण्य या परिसरातील स्थानिक आदिवासी समाजातील बेरोजगार युवक युवतींना राष्ट्रीय पातळीवरील गाईड निर्माण करणाऱ्या ग्वाल्हेर येथील IITM या भारत सरकार मान्यताप्राप्त संस्थेमार्फत दिनांक 2 ते 6 ऑगस्ट 2021 या कालावधीत देण्यात आलेल्या प्रशिक्षणाचा समारोप कार्यक्रम पनवेल येथील कर्नाळा पक्षी अभयारण्य येथे आज पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। त्यावेळी त्या बोलत होत्या। कुठे इंडस्ट्रीज आहेत, तिथे रोहा असेल, महाड असेल, रसायनी असेल, पेण असेल, पनवेल असेल, तळोजा असेल, पण इतका समृद्ध आपला म्हणजे खरं तर औद्योगिक आणि त्याचबरोबर पर्यटन असा जिल्हा सुद्धा नक्कीच आहे, पण या पर्यटन विभागाकडे आपल्या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करून घेण्याची गरज आहे। आज जितका रोजगार औद्योगिक क्षेत्रातून मिळू शकतो त्याच्यापेक्षा जास्त रोजगार आज पर्यटन विभाग निर्मित करू शकतं।